कडबोळी मला लहानपणापासूनच खूप आवडतात. गोल, कुरकुरीत आणि चविष्ट. आईने करायला घेतली की पटकन ती खायची गरमागरम आणि खेळायला धूम टोकायची. अर्थातच तुम्हाला कळलं असेल आजची रेसिपी आहे कडबोळी. इकडे तुम्हाला सगळे धान्य दिसत आहेत, तर आपल्याला कडबोळीसाठी एक भाजणी लागते, तर आपण हे भाजून घेणार आहोत. आणि प्रत्येक धान्य आपण वेगवेगळं भाजणार आहोत, कारण प्रत्येकाला भाजायला वेगळा वेगळा वेळ लागतो. तर आपण सुरुवात करूया तांदळापासून. आपण इकडे 1/2 किलो तांदूळ घेतलेत आणि ते थोडेसे जाडसर तांदूळ घेतलेले. तांदळाचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपल्याला भाजायचे. एखादा पदार्थ आपण भाजायला घेतला ना की त्याचा असा छान भाजल्यावर सुगंध सुटतो, म्हणजे आपल्याला ते समजतंच की आता हे भाजून झालेलं आहे, ह्याचा रंगही बदललेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. ज्वारी 100 ग्रॅम आणि बाजरी 100 ग्रॅम हे पुन्हा आपण भाजून घ्यायचंय. आता हेही भाजून झालेलं आहे. आता आपण गहू भाजायला घेऊया 100 ग्रॅम. गहू पण भाजून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चण्याची डाळ साधारण 1 टेबलस्पून आहे, 1 टेबलस्पून उडदाची डाळ आणि 100 ग्रॅम मुगाची डाळ हे आपण एकत्र भाजून घेऊया. डाळी पण मस्तपैकी भाजून झालेलं आहे. आता आपण घेऊया 1 टेबलस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून धणे भाजून घ्यायचंय. आपली कढई अगदी गरम आहे, त्यामुळे आपण आता गॅस बंद करूया आणि त्यात ते धणे आणि जिरं भाजून घेऊया. धणे आणि जिरंही भाजून झालेलं आहे. आता आपण काय करूया, ह्या बाउलमध्ये हे घालूया. आपलं हे सगळे धान्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड झालं की आपण गिरणीत दळून आणायचंय, पण माझ्याकडे ऑलरेडी दळलेलं पीठ आहे. हे दळल्यावर असं दिसत. आता आपण या पिठाची उकड करून घेणार आहोत. आपण काय करूया, हे भांडं इकडे घेऊया, गॅस चालू करूया. बरोबर मेजरमेंटने आपल्याला करायचंय. तर आपण 1 वाटी पाणी घेतोय. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद साधारण 1/2 चमचा, आपला मिक्स मसाला किंवा मिरची पावडर घ्या, पण मी इथे मिक्स मसाला घेतलाय साधारण 1 चमचा, म्हणजे टीस्पून, अर्धा टीस्पून तेल. आणि आता हे उकळून द्यायचं आहे आपल्याला. पाणी उकळलेलं आहे, गॅस बंद करूया. इथे खाली काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये बरोबर 1 वाटी आपल्याला भाजणी घालायची आहे, कारण आपण एवढंच पाणी घेतलं होतं. मिक्स करून घ्यायचंय. आपण हे मिक्स केलेलं आहे, आता थोडा वेळ थंड व्हायची वाट बघायची आणि मग आपण ते मळून घ्यायचंय. आपण ही जी उकड घेतली ती थंड झालेली आहे, आता ती मी मळून घेणार आहे. तोपर्यंत मी काय करते, तेल गरम करायला ठेवते, कारण आपल्याला कडबोळी तळायची आहे. डीप फ्राय करायचं, त्यामुळे तेल भरपूर लागणार आहे. आता आपण हे मळून घेऊया. थोडं पाणी घेऊया.
अजून थोडं पाणी घ्यायचंय. आणि थोडासा तेलाचा हात पण घ्यायचंय. आपलं हे मळून झालेलं आहे. आता आपण कडबोळी करायला घेऊया. कडबोळ्यांचा एक विशिष्ट आकार असतो, तो आपण करून घेऊया. कारण जास्त जाडही नाही करायचं, नाहीतर मग ते आतून कच्चं राहतं. आता आपण सगळी कडबोळी करून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळी कडबोळी करून घेतलेली आहे. आता आपण तळून घेऊया. आणि मंदच गॅस ठेवायचंय, गॅस मोठा नाही करायचंय. मस्त पैकी लालसर रंगावर आपण तळून घेतलेले आहे, आपण हे काढूया. आता आपण दुसरा तळून घेऊया. मी खाऊन बघते. मस्त कुरकुरीत आणि छान झालेली आहे. म्हणजे आईने त्यावेळेला शिकवलेली रेसिपी ही अगदी जशी तशी झालेली आहे. तुम्ही करून बघा. आणि अशा छान छान फराळाच्या रेसिपीसाठी पाहत राहा रुचकर मेजवानी.